नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आनंदी कुटुंब राहण्यासाठी काही नियम हे सर्वांनीच पाळले पाहिजेत. चूक झाली असेल तर मान्य करा, माफी नंतर मागितली तरी चालेल. घरात प्रत्येक गोष्ट बोलावी, लपवाछपवी अजिबात नको. घरातील प्रत्येकाला मत आणि मन आहे हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवायला हवं. आपला नवरा किंवा मुलगा हा फक्त आपल्याच मालकीचा आहे ही भावना प्रथम काढून टाका. पेस देणं आणि दिलेला पेसचा नीट वापर करणं, अतिरेक न करणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या कलागुणांना वेळ द्या, दुसऱ्यांच्या कलागुणांचं कौतुक करा. दुसरं आपले कौतुक करत नाही त्याचा अजिबात विचार करू नका. थोडं दुसऱ्यांसाठी काही केलं म्हणून काही फरक पडत नाही, करा पण बोलून दाखवू नका. आपला स्वभाव जसा आहे तसाच दाखवा. आपण खूप काहीतरी विशेष करतो आहे असा समज मनातून काढून टाका. जिभेवर थोडी साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. जीवन हे सुंदर आहे, मी त्याला आणखी सुंदर करणार आहे हे मात्र लक्षात ठेवा. काही गोष्टी सोडून द्यायला शिका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी लोकांच्या सहवासात राहा. डोक्याला त्रास देणाऱ्या लोकांच्या सहवासात अजिबात राहू नका. काही गोष्टी मनमोकळेपणाने बोला, इतरांशी संवाद साधा. काही गोष्टींकडे जाणून बुजून दुर्लक्ष करा, तरच तुम्ही जीवनामध्ये आनंदी राहाल. तेव्हा काही गोष्टी नक्की पाळा, स्वतःला नियम घालून घ्या, नक्की तुमचं जीवन आनंदी होईल. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.